जयवंत सुतार आणि माजी नगरसेविका माधुरी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने सबका साथ सबका विकास या संकल्पने अंतर्गत शिरवली प्रभाग क्रमांक 81 व 89 मधील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा विशेष सत्कार व ज्येष्ठ नागरिक महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर महापौर जयवंत सुतार, नवी मुंबई भाजपचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपचे महामंत्री राजेश पाटील, नगरसेविका उषा भोईर, श्रद्धा गवस, तनुजा मडवी, समाजसेवक जयेंद्र सुतार, समाजसेविका निर्मला सुतार आदी मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आयोजित केलेला हळदीकुंकू समारंभ आणि कार्यकर्ता मेळाव्याला हजारोच्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते. या दोन्ही प्रभागातील 200 अधिक ज्येष्ठ नागरिक महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. उपस्थित महिलांचा हळदीकुंकू आणि वाण देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना पैठणी आणि वेगवेगळ्या भेट वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या. यावेळी उपस्थित महिलांच्या मनोरंजनासाठी हिंदी मराठी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर जयवंत सुतार आणि माजी नगरसेविका माधुरी सुतार हे खूप चांगले समाजकार्य करत आहेत. त्यांच्या प्रेमापोटी एवढी जनता एकवटली असून यापुढेही असेच काम करत राहावे अशा शुभेच्छा आमदार गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांनी दिल्या. जयवंत सुतार, ज्येष्ठ समाज जयेंद्र सुतार, माधुरी सुतार आणि महापौर मॅडम, त्यांचं नाव निर्मला सुतार, यांच्या सगळ्या सौजन्यानं या ठिकाणी महिलांचा हळदीकुंकू समारंभ, महिलांचा सन्मान, गुणी विद्यार्थी सन्मान अशा प्रकारचा भरभगच्च कार्यक्रम झाला. जयवंत सुताराच्या नेतृत्वाखाली, माधुरी सुताराच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लोकांची सेवा योग्य पद्धतीने चाललेली आहे हे सगळं बघून आनंद वाटला. नुसते कागदापत्री तुम्ही सामर्थ्यवान होऊ नका, व्यवहारामध्ये तुम्ही सामर्थ्यवान होण्याकरता मानसिक तयारी करा. निश्चितपणे आम्ही तुमच्या भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू. इथे जयेंद्र सुतार, माधुरीताई सुतार आणि जयवंत सुतार यांनी एक छान कार्यक्रम घेतलेला आहे आणि जे समाजामध्ये शेवटच्या वर्गात काम करतात अशा कार्यकर्तीचं त्यांनी सन्मान ठेवलेला आहे आणि खूप आनंद वाटतो. शिरवणा गावातील जे वकील, डॉक्टर मुली झाल्या त्यांचाही सन्मान ठेवलेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये महापौर जयवंत सुतारने खूप सुंदर कामं केलेली आहेत. गेल्या वर्षभरात नव्या मुंबईला एक न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तर निश्चित आहे, त्यांना काही भीती असेल तर माहिती नाही, पण नव्या मुंबईमध्ये मी निश्चित आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जे रात्रंदिवस काम करतोय त्या कामाचा आज फायदा लोकांना निश्चित स्वरूपात होणार आहे. अतिशय चांगला सन्मान ज्येष्ठ महिलांचा शिरोणा गावाच्या वार्ड नंबर 81 आणि 89
यांच्या वतीने आज करण्यात आला। सन्माननीय या शहराचे महापौर जे आम्हाला शहराला लक्की ठरलेले महापौर सुतार साहेब यांच्या माध्यमातून या शिरोणा गावामध्ये भल्या मोठ्या प्रमाणामध्ये आज हळदीकुंकू समारंभ होत आहे। आणि त्या समारंभाचं वैशिष्ट्य म्हणजे सिनियर सिटीजन महिलांचा त्याने केलेला सन्मान सत्कार, आणि खऱ्या अर्थाने नवंबरतला हा सगळ्यात मोठा सन्मान सत्कार असावा असं मला वाटतं। तरुण पिढीतल्या काही मुली आहेत ज्या डॉक्टर झाल्यात, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेल्यात, काही आपापल्या याच्यामध्ये नावीन्य प्रावीण्य असं त्यांनी जे नाव मिळवलं आहे अशा देखील युवकतींचा त्यांनी सत्कार केला। भविष्यात त्यांच्या गरुड झेप घेत असताना त्यांच्या पंखामध्ये बल देण्याचा प्रयत्न महापौर आमचे देवेंद्र फडणवीस महापौर श्री सुतारसाहेब असतील, इथे आमच्या राष्ट्रवादीतून आलेल्या त्यांच्या महिला जिल्हाध्यक्ष माधुरी ताई असतील यांच्या माध्यमातून एक त्यांना झेप घेण्यासाठी त्यांना एक उत्साह त्यांच्यामध्ये प्रेरणा त्यांच्यामध्ये एनर्जी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, ते देखील एक महत्त्वपूर्ण काम त्यांनी या माध्यमातून केलं असं मला वाटतं। नवीन शहराचा विकास करत असताना शिरवणे गावाचाही प्रामुख्याने विकास केला आहे। या परिसरातील समस्या सोडून येथील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला असून यापुढेही शिरवणे गावासाठी असेच काम करणार असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले। जनता पार्टी प्रभाग क्रमांक 81 यांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे या ठिकाणी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, त्याच पद्धतीनं ज्येष्ठ महिलांचा सन्मान, विशेष कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान आणि कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता। ज्या 1995 पासून शिरवणे गाव हा माझा कुटुंब आहे अशी संकल्पना राबून त्या ठिकाणी जाती धर्म पंथ याचा विचार न करता या ठिकाणी सातत्यानं हा हळदीकुंकू समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेली, त्याची परिणिती अशी आहे की 1995 ते 3 मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली। त्यानंतर माधुरी सुतार यांना त्या ठिकाणी या गावचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, परत त्या ठिकाणी 2015 मला संधी दिली आणि एक महिलांमध्ये निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांविषयी एक आत्मीयता आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुख दुःख त्याचबरोबर अडीअडचणीला त्या ठिकाणी सहकारीची भूमिका घेतात आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग उपस्थित झाला। विशेष या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संकल्प केला, ज्येष्ठ नागरिक म्हणजे पुरुषांचा सन्मान त्या ठिकाणी होतोच, परंतु या ठिकाणी महिलांचा सन्मान होत नाही। 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे, या 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या अगोदर आपण या ठिकाणी महिलांना सन्मानित करूया अशा पद्धतीनं भूमिका घेतली। सर्व माझ्या 81 आणि 89 सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या यांनी त्या ठिकाणी परिश्रम घेतले आणि आजचा हा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ज्यावेळी मी माझा कुटुंब समजतो त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कुटुंबाला एक सहभोजनाद्वारे त्या ठिकाणी आपण एकत्रित करावं असे भावना व्यक्त केली आणि आज त्याची पूर्तता होते याचा मला आनंद आहे। मनपूर्वक मी माझ्या सर्व महिला कार्यकर्ते असतील पुरुष कार्यकर्ते यांना धन्यवाद देतो। माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी या कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत सांगितले की फक्त हळदीकुंकू समारंभ न राबवता चांगले काम करणाऱ्या महिलांनाही सन्मानित करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना बळ मिळेल। फार आनंद होत आहे। सालाबाद प्रमाणे आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला हळदीकुंकूचा कार्यक्रम तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा हे आयोजित करत असतो। यंदा विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 81 89 यांच्या वतीने शिरोणे गाव आणि सेक्टर 1 परिसर
शहरातील सर्व महिला भगिनी आणि आमच्या बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला. या प्रसंगी विशेष म्हणजे ज्या ज्येष्ठ महिला आहेत 60 वर्ष ज्यांची पूर्ण झालेली आहे, त्याच्या पुढील महिला आणि विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या युवती आणि महिला, त्याचबरोबर आपल्या लिंक वर्कर आशाताई यांचा सत्कार आम्ही इथे ठेवलेला होता. तर फार आनंद वाटतोय की ज्यांच्यासाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला अशा या सर्व महिला, सर्व युवती आणि सर्व आमचे कार्यकर्ते, आमचे बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आमचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब, आमदार बेलापूरच्या मंदाताई म्हात्रे, महामंत्री डॉक्टर राजेश पाटील यांच्या समवेत इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, तसेच वॉर्ड क्रमांक 81-89 चे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित झाले. त्यांचं मार्गदर्शन लाभलं तर खरोखरच फार आनंद वाटत. यंदा ज्या ज्येष्ठ महिला आहेत 60 पुढील आणि नैपुण्य मिळवलेल्या विविध क्षेत्रामध्ये अशा युवती महिला आणि लिंक वर्कर, जवळपास 7 लिंक वर्कर या शिरोणे प्रभागामध्ये कार्यरत आहेत, तर कुठेतरी त्यांचा जो काम करण्याची जी लगन आहे, त्यांना एक पाठिंबा, एक त्यांची कौतुकाची थाप म्हणून अशांचा सत्कार आम्ही ठेवला. आणि ज्येष्ठ महिला म्हणाल तर त्यांच्याकडे अनुभवाची, त्यांच्या आशीर्वादाची, प्रेमाची एवढी मोठी शिदोरी असते की त्यांच्या या आशीर्वादामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे, मार्गदर्शनामुळे आपण आम्ही आमचा हा समाज करायचा वारसा हा पुढे चालत आहोत. कैलासवासी अरुण सुतार आणि आमचे आधारस्तंभ महापौर जयवंतजी सुतार साहेब हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, पाठिंबा देत असतात. तर खरोखरच आज या बहुसंख्य महिला, म्हणजे जवळपास 150 ते 200 महिला, ज्येष्ठ महिला आज आपला सन्मान घेण्यासाठी आलं, तर आम्हाला आम्ही तृप्त झालो कारण त्या सर्व इथे उपस्थित झाल्या, त्यांच्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली आणि त्यांचं हे प्रेम आणि पाठिंबा आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्यावर, आमच्या सुतार परिवारावर असंच मिळत राहो अशी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो. आज आपला वॉर्ड भारतीय जनता पार्टी आपला वॉर्ड क्रमांक 81 व 89 इथे माननीय श्री जयवंत दत्तात्रय सुतार साहेबांनी आयोजन केलेलं आहे. त्यांना बाकी इतर सर्व कार्यकर्त्यांनी, जसे निर्मलाताई सुतार, माधुरी सुतार आणि इतर सर्व प्रभागदारी यांनी सर्वांनी उपस्थिती लावून, अजून सर्वांनी आपले ज्येष्ठ प्रौढ जे महिला आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला आणि प्रचंड महिलांनी इथे उपस्थिती लावलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच कार्यरत करत राहू यापूर्वी आम्ही आमची आशा धरतो.